हाय, वेलकम टू द मैथ्स फॉर मदर. प्रैक्टिस सेट 13 मधला क्वेश्चन 1 आपण केला होता. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 2. त्यातला मी निम्माच भाग लिहिलाय, दैट इज फाइंड एचसीएफ एंड एलसीएम एंड वेरीफाय दैट. हा पुढचा पार्ट सांगते मी, वेरीफाय दैट प्रोडक्ट ऑफ एचसीएफ एंड एलसीएम इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ नंबर. म्हणजे आपण एचसीएफ आणि एलसीएम मध्ये काढायचं आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन, प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि हा गुणाकार ह्या नंबर्सच्या मल्टिप्लिकेशन एवढा येतो हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. व्हेरीफाय म्हणजे काय, फक्त इक्वल येतं हे करून दाखवायचं आहे. सो नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व द फर्स्ट वन. काय फर्स्ट एक्झाम्पल, सी इयर फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज 32 and 37. आता 32 and 37 पहिल्यांदा आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे. 32 equals 2, अप टू प्राइम नंबर आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे. मला 2 multiply by 16 आठवलं, 2 multiply by 8 multiply by 2 अँड लास्टली 2 multiply by 8 ची फॅक्टर 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 2. बघा, व्हेरीफाय करायचं असेल तर 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16, 16 to the 32. बट 37 चे फॅक्टर्स बघा, 37 इज अ, येस इट्स अ प्राइम नंबर. सो 37 चे फॅक्टर्स 37 multiply by 1, सो नथिंग इज कॉमन. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, वी हॅव टू फाइंड आउट द एच सी एफ. नथिंग इज कॉमन, सो जर कॉमन काहीच नाही आहे तर आपल्याला मिळणार आहे दॅट इज एच सी एफ 1. कॉमन काय असणार आहे, 1. नेक्स्ट काय मग, एल सी एम. एल सी एम म्हणजे आपल्याला जे जास्ती टाइम येणार आहे ते शोधायचं आहे. सो सी हियर, 2 कम्स, हाऊ मेनी टाइम्स, 1, 2, 3, 4, 5 times. अँड 37 कम 1 time. आता ज्या वेळेला एल सी एफ 1 असतो त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कॉमन काहीच नाही आहे, सो आपण नंबरचे मल्टिप्लिकेशन करू शकतो. पण तरी आता इथं काय करायचं आहे आपल्याला, 2 terms, हाऊ मेनी टाइम्स, 1, 2, 3, 4, 5, मल्टिप्लिकेशन यांचं किती येणार आहे, 32. सो मी 32 घेतला आणि मल्टिप्लाय बाय 37. सो मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला 32 multiply by 37. ज्यांना मल्टिप्लिकेशन लक्षात येत नाही त्यांच्यासाठी म्हणून मी कच्चं काम म्हणून इथं 32 multiply by 37 करते. सी इयर 32, मल्टिप्लिकेशन पण महत्त्वाचं आहे, मल्टिप्लाय बाय 37. सो 7 to the 14, कॅरी 1, 7 3 the 21, 22, हिअर कम 0, 3 2 the 6, 3 3 the 9, अँड 4, 6 plus 2, 8, 9, 10, 11. सो हिअर कम्स 1, 1, 8, 4, मल्टिप्लिकेशन आलेलं आहे, दॅट इज 1, 1, 8, 4. सो हिअर द एल सी एम इज ऑल्सो 1, 1, 8, 4. आता आपल्याला व्हेरीफाय काय करायचं आहे, व्हेरीफिकेशन आपल्याला असं करायचं आहे की एच सी एफ मल्टिप्लाय बाय एल सी एम, आपल्याला एच सी एफ आणि एल सी एमचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. एच सी एफ मल्टिप्लाय बाय एल सी एम इक्वल्स टू किती येणार आहे बघा बरं, बघा 1, 1, 8, 4 multiply by 1, दॅट इज इक्वल्स टू 1, 1, 8, 4. ॲज वेल ॲज ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला अजून मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ते म्हणजे या नंबर्सचं प्रॉडक्ट ऑफ नंबर्स, दॅट इज 32 multiply by 37. हेच मल्टिप्लिकेशन केलं आहे आपण, म्हणजे आन्सर किती येणार आहे, 1, 1, 8, 4. देअरफोर एच सी एफ मल्टिप्लाय बाय एल सी एम इक्वल्स टू 32 multiply by 37. हे पहिलं एक्झाम्पल झालं. नाऊ वी आर स्विचिंग टुवर्ड्स द सेकंड एक्झाम्पल. व्हॉट इज द सेकंड एक्झाम्पल, सी हियर सेकंड एक्झाम्पल इज 46 and 51. मग आता 46 फॅक्टर पाडूया आपण आणि 51 सुद्धा फॅक्टर पाडूया. सो 46 फॅक्टर काय होणार आहे बघा, 46 equals to 2, आपल्याला जिथून स्टार्ट करायचं आहे तिथून करू शकतो, 2 multiply by 23. इट्स अ प्राइम नंबर, त्यामुळे ह्याचं काही आपल्याला पुढं करता येणार नाही. मग 51 करूया, 51 3 multiply by 17. परत बघा ह्याच्यामध्ये काय कॉमन निघतंय, का काही निघत नाही आहे. मग एच सी एफ काय करायचा, येस इट्स अ 1, एच सी एफ 1 येणार कारण की काहीही कॉमन नाही आहे. मग एल सी एम काय येणार आहे, एल सी एम फाइंड आउट करूया. चला एल सी एम बघा,
टू इथे येतोय 23 एंड 3 एंड 17 काहीच कॉमन नाही म्हणजे नंबर्सच मल्टिप्लिकेशन येणार आहे आपल्याला 46 मल्टिप्लाय बाय 51 चला तर मग 46 मल्टिप्लाय बाय 51 करूया आपण कडेला कच्चं काम करून घ्या 46 मल्टिप्लाय बाय 51 16 14 56 13 20 + 3 23 सो हियर कम 6 4 3 2 बघा 2 3 4 6 आपल्याला आन्सर मिळालेला आहे त्याचं मल्टिप्लिकेशन सो वी आर गोइंग टू राईट डाऊन हियर एलसीएम इक्वल्स टू 2 3 4 6 आणि मगाशी आपण व्हेरिफिकेशन केलं त्या व्हेरिफिकेशन प्रमाणे आपण करणार आहोत दॅट इज एच सी एफ मल्टिप्लाय बाय एल सी एम ऑलरेडी 1 मल्टिप्लाय बाय 2 3 4 6 म्हणजे सेमच येणार आहे 2 3 4 6 आणि प्रॉडक्ट ऑफ नंबर 46 मल्टिप्लाय बाय 51 इज ऑल्सो 2 3 4 6 सो हियर व्हेरीफाय देअर फोर HCF मल्टिप्लाय बाय LCM इक्वल्स टू 46 मल्टिप्लाय बाय 51 कारण का राईट हँड साईड इक्वेशनच्या म्हणजे हा इक्वल्स यांच्या उजव्या बाजूचं दोन्हीही इक्वल आहे म्हटलं डाव्या बाजूचं सुद्धा इक्वल आहे सो यावरून आपण हा दुसरा क्वेश्चन केला नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व द थर्ड वन सी हियर वी आर गोइंग टू सॉल्व द थर्ड वन काय थर्ड एक्झाम्पल 15 and 16 आपल्याला एलसीएमच्या बाबतीत एक रूल झालेला आहे बघा जर दोन्ही नंबर्सपैकी एक नंबर बघा एक नंबर दुसऱ्याच्या टेबलमध्ये येत असेल तर तो मोठा जो असतो तो असतो एलसीएम ठीक आहे तरी सुद्धा आपल्याला इथं पद्धतीने सोडवायला पाहिजे म्हणून 15 = 3 × 5 and 60 = 15 × 4 सो 3 × 5 × 4 आता एलसीएम आणि एलसीएम एचसीएफ आणि एलसीएम तुम्हाला रिवाइज होणार आहे बघा एच सी एफ हायेस्ट कॉमन फॅक्टर बघा आपल्याला 3 आणि 3 सापडला सो 3 × 5 and 5 हिअर कम्स द एचसीएफ इज 15 अँड नाव द एलसीएम लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे आपल्याला काय लिहायचं जे कॉमन आहे ते पण लिहिणार आहे मी 3 and 5 अँड जे अनकॉमन आहे ते पण लिहिलं सॉरी 4 सो व्हॉट विल बी द मल्टिप्लिकेशन येस इट्स अ 60 बघा बरं काय येणार आहे एलसीएम येणार 60 ना व्हेरिफिकेशन करायचं आपल्याला दॅट इज एच सी एफ मल्टिप्लाय बाय एल सी एम काय येणार आहे बघा एच सी 15 आहे एलसीएम आहे 60 15 6 are 90 and here comes 900 and product of numbers 15 × 60 so 900 so HCF multiply by LCM equals to 50 × 60 third example we have completed now the fourth example see here fourth example काय फोर्थ एक्झाम्पल दॅट इज 18 and 63 चला मग 18 and 63 चे फॅक्टर्स पाडूया 18 = 9 × 2 3 × 3 × 2 आता 63 3 × 2 × 21 नेक्स्ट 3 × 3 × 7 सो एच सी एफ चला एच सी एफ म्हणजे हायेस्ट कॉमन कॉमन शोधायचं आहे पहिल्यांदा एच सी एफ इक्वल्स टू 3 3 हिअर कम्स हे काही कॉमन नाही आहे त्यामुळे आपण घेणार नाही आहे सो एच सी एफ किती आला 9 नेक्स्ट एल सी एम जे कॉमन आहे ते पहिल्यांदा रिव्हर्स टाकूया आपण 3 3 हा ऑलरेडी टेकन हिअर नाव दिस 2 and now this 7 बघा काय येणार आहे 3 3 9 3 3 9 9 2 18 18 × 7 18 × 7 करूया चला 18 × 7 7 8 56 5 carry 7 + 5 12 सो 126 आता काय करायचं आहे आपल्याला एच सी एफ मल्टिप्लाय बाय एल सी एम विच इज इक्वल टू एच सी एफ किती आहे 9 आहे एल सी एम 126
मल्टीप्लिकेशन करूया आपण 9 6 जा यस 54 5 18 प्लस 5 23 2 and 9 1 are 9 10 11 so here comes 1 1 3 4 and now product of numbers that is 18 multiplied by 63 तो सेम असे येणार आहे that is 1 1 3 4 कारण की आपल्याला माहित आहे हा रूलच आहे म्हणून आणि येणार आहे मल्टीप्लिकेशन पाहिजे तर तुम्ही करून बघू शकता now the next आता फिफ्थ वन लास्ट वन एग्जांपल आहे वी आर गोइंग टू सॉल्व दैट फिफ्थ वन एग्जांपल सी हियर फिफ्थ एग्जांपल मोठा आहे जरा दैट इज 78 and 104 78 चे फॅक्टर पाहूया आपण 2 मल्टीप्लाई बाय 2 3 जा 6 रिमेन्स 1 2 9 जा 2 मल्टीप्लाई बाय आता 2 ला जाणार नाही 3 3 1 जा 3 3 3 जा 9 अप टू प्राइम नंबर आपण याचे फॅक्टर्स पाडलेले आहेत नाउ 104 दैट इज 2 मल्टीप्लाई बाय 2 5 जा 10 एंड 2 सॉरी 2 52 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 26 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 13 अप टू प्राइम नंबर फॅक्टर्स काढलेले आहेत नाउ द एल्स HCF and LCM. See here, HCF. Common शोधायचे आपल्याला that is 2, 2. बाकी काही आहे का common बघा बरं. Yes, 13, 13. So here comes the answer. 26. Now the LCM. LCM. जे common आहे ते पहिल्यांदा लिहून टाकूया आपण इथं आहे ते. ओके आणि मग आता उरलेलं इथं 3 उरलंय. इथे किती उरलेलं आहे हियर 2 अँड अगेन 2 मग आता काय येणार बघा 26 अँड 4 4 3 जा 12 26 मल्टिप्लाय बाय 12 12 6 जा 72 7 कॅरी 12 2 जा अँड 31 बघा 312 यस नाउ आता मल्टिप्लिकेशन व्हेरिफिकेशन करायचं आपल्याला एचसीएफ मल्टिप्लाय बाय एलसीएम दैट इज 26 मल्टिप्लाय बाय 312 कच्चं काम करायचं असेल तर आपण कडेला करून घेऊया 312 मल्टिप्लाय बाय 26 312 मल्टिप्लाय बाय 26 मल्टिप्लिकेशन here 0 2 2 is 4 2 2 1 is 2 2 3 is 6 2 11 carry 1 8 9 10 11 carry 1 8 8 1 1 2 so 8 1 1 2 now we are going to multiply this number 78 multiply by 104 so here also comes the 8 1 2 तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघू शकता सो त्याच्यावरून आपण काय घेणार देअरफोर HCF मल्टिप्लाय बाय LCM इक्वल्स टू 78 मल्टिप्लाय बाय 104 ओके सो हियर वी हॅव कम्प्लीटेड द क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 30. In next question, next video, we are going to see the applications of the HCF and LCM, finding the HCF and LCM. म्हणजे आपण कशा डे टू डे लाईफमध्ये कसा त्याचा उपयोग करू शकतो हे आपण बघणार आहोत जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा